नमस्कार, मी तृप्ती। स्वागत आहे तुमचं पूर्ण ब्रह्म रसोईमध्ये। आज आपण जेवताना 5 मिनिटात तयार होणारी सिंहगड स्पेशल कांद्याची चटणी करायची आहे। सिंहगडवरती खेकडा भजीसोबत ही चटणी दिली जाते। याबरोबर ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी, पिठलं, वांग्याचं भरीत आणि कांद्याची चटणी असं दिलं जातं आपल्याला। ही चटणी करण्यासाठी इथं मी एक मध्यम स्वरूपातला कांदा चिरून घेतलेला आहे। कांदा चिरताना चौकोनी असा चिरून घ्यायचा आहे। खूप बारीक किंवा खूप मोठा कांदा चिरायचा नाही आहे। मध्यम स्वरूपात इथं आपण कांदा चिरून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये 1 टेबलस्पून लाल तिखट घालूया। याच्यामध्ये मी 1 टीस्पून बेडगी मिरचीचं तिखट घातले। तुम्ही येथे काश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता, याने तिखटपणा हा कमी येतो आणि चटणीला रंग मस्त येतो। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातले आणि हे सर्व आता मी मिक्स करून घेते आहे। सुरुवातीला आपण हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। साईडला मी पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवले। तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि ही चटणी करण्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये चिमूटभर हिंग घातलं आहे आणि हे गरम गरम तेल आपण कांद्यावरती घालून घ्यायचं आहे। असा चर असा आवाज आला पाहिजे म्हणजे ही चटणी चवीला मस्त होते आणि यात घातलेलं तिखट वगैरे आपल्याला बाधत नाही। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। मी सिंहगडावरती गेले होते, त्यावेळेला मी ही चटणी खाल्ली होती तर घरात सर्वांना आवडली, म्हणून म्हटलं घरी करून बघा तर छान जमली, घरात सर्वांना आवडली म्हणून तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे। तुम्हाला ही 5 मिनिटात तयार होणारी सिंहगड स्पेशल कांदा चटणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।